वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज बुधवारी 9 नोव्हेंबर रोजी मानवत तालुक्यात मंगरूळ गावात सर्कल मेळाव्याचे उद्घाटन परभणी जिल्हा अध्यक्ष निरीक्षक चित्राताई कुरे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे। सर्वप्रथम महापुरुषांना मान्यवरांनी अभिवादन केले आहे। या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सुमिता साळवे या उपस्थित होत्या आणि यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अध्यक्ष टीडी रुमारे, नाशिकच्या जिल्हा अध्यक्ष उर्मिला गायकवाड, विभागीय प्रशिक्षक प्राध्यापक डॉ सुरेश शेळके, जिल्हा महिला महासचिव माला साळवे, जिल्हा सचिव उर्मिला मस्के, मानवत तालुका अध्यक्ष मंदाकिनी राठोड, गंगाखेड तालुका अध्यक्ष प्राध्यापक डॉ मंगलताई गुट्टे, गंगाखेड शहराध्यक्ष रसिकाताई सावंत, अॅडव्होकेट मंगलताई प्रधान, मानवत तालुका अध्यक्ष दिगंबर घुगे, गौतम रणखांबे, माजी जिल्हा अध्यक्ष धम्मपाल सोनटके, शिदोदन सावंत, रामपुरी जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब सोरेकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मंगरूळ गावात शाखेचे उद्घाटन परभणी जिल्ह्याच्या निरीक्षक चित्राताई कुरे यांच्या हस्ते संपन्न। या ठिकाणी बालविवाहाचं प्रमाण जास्त असल्याचं कारण आहे की अजूनही समाजामध्ये जी संविधानाची जी मूल्य आहे त्याचा प्रसार आणि प्रचार झालेला नाहीये आणि जर तो जर व्हायचा असेल तर आपल्याला संपूर्ण घटकांमध्ये, संपूर्ण खेड्यापाड्यांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये संविधानाचा प्रचार प्रसार करावा लागणार आहे, संविधानाची मूल्य समजून सांगावी लागणार आहेत आणि त्याच्यासाठीच वंचित बहुजन आघाडी आता खेड्यापाड्यांमध्ये धावत आहे की कुठे ना कुठेतरी हे संविधानाचे मूल्य जेव्हा लोकांना कळेल की त्यानंतर ही जनजागृती होईल। युती करणार का? आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते या संदर्भामध्ये निर्णय घेतील। युतीसाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत। महिलांचे अत्याचार हे खरं तर हे जे मनुवादी सरकार आलेलं आहे तेव्हापासून याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत आहे आणि आजही वंचित शोषित घटकातल्या ज्या महिला आहेत ह्या त्याला बळी पडत आहेत। ह्या कुठेतरी थांबवायच्या असतील तर अजून मी सांगेल की आपल्याला अजूनही संविधान हे समजून घ्यावं लागणार आहे। मनुवाद्यांनी संविधानाचे जे तुकडे पाडण्याचे जे कारस्थान ही रचत आहेत तर ह्या कारस्थानाला संपूर्णपणे आम्ही तोडण्याचं काम वंचित बहुजन करत आहे आणि इथून पुढेही ती करत राहणार आहे। पक्षाची भूमिका हीच आहे की येणाऱ्या ज्या 2024 निवडणुका आहेत त्या प्रामुख्याने बळकटीने लढणे, वंचितांची सत्ता आणणे हाच एक प्रमुख उद्देश आहे।